आज मी तुम्हाला पानिपतने लढाईची माहिती सांगतो। पानिपत वर वही लढाई इतिहास मध्ये प्रसिद्ध आहे। मराठे आणि अफगाणिस्तानचा अब्दाली येणाऱ्यासना दोनिसमा पानिपत वर कैरी मोठी लढाई होईल आणि हाई लढाईमा लाखो सैनिक माराया, लाखो सैनिक कायमना अपंग होईल एवढी मोठी लढाई, परंतु मराठासना त्याने पराजय झाला, मराठासना पराजय झाला। या लाखो सैनिकसमा हालवी गैरा लाईन पानिपतना लढाईमा मराठासना गैरा हलवायला, गैरा मातापट सरदार दारातील पडला हुतात्मा होई गेला आणि सैनिक तर गैरा मरला त्यासनी गणतीच नाही। सैनिक असले खावाले काही शिल्लक होत नाही। अब्दालीनी जो त्यासनी घेराबंदी करी तर मराठासले काही रसद भेटे नाही, धान्य वतनी किराणा वतनी काहीच भेटेनी। 15 दिवस 3 आठवड्या असा अनेक दिवस मराठा भुक्या होता, पण मराठासमोर ताकद गेली होती। या मराठा भुक्या होता तरी सैनिकसवर विरुद्ध पार्टीना सैनिकसवर अब्दालीना सैनिकसवर तुटी पडे आणि सपासप कापेत दिसले। एवढं मोठा पराक्रम भुके भुके या सैनिक गाजाने। मित्रांनो मित्रो या सैनिकसन हाल जर तुम्ही विचारशाल या सैनिकसले खावा काही होत नाही, जाळा पाला पाचोळा सुद्धा खायचे या सैनिकसनी। मेलेला जनावर मरी जाय जनावर, गोळा गधळा बैल या मेलेला जनावरसना हाड मीठमा टाकी सन उकायत आणि ते पाणी पिलेत। विर्या विरीसमधलं पाणी आटाय गे पाणी पेवाली की नाही अशी भयानक अवस्था, असे भयानक हाल पानिपतना युद्धाला मराठासना वेना आणि त्या ठिकाणी मराठासना मोठा पराजय वेना। मित्र मित्रस्वन या लढाईना गैरा मोठा परिणाम वेना, विश्वासरावले गोळी लागी गई आणि गोळी लागामुळे विश्वासराव जागीच ठार होई गया। आई समजतात सदाशिव भाऊ बेभान होई गया आणि सदाशिव भाऊ बेभान व्हामुळे काय ना सैनिकसला ही बातमी समजली गी आणि त्या धुमस चक्रीमा सदाशिव कथा गायब होई गया आणि समजलंच नाही आणि त्यामुळे सैनिकसना धीर सुटी गया आणि तवच या अब्दालीना सैनिक त्यासनावर मराठासवर तुटी पडणार। गैर मोठं नुकसान होईना, गैरा मोठा सैनिक ज्या वाचेल होतात त्या सैनिक आंगले राग लायसन असा आड वाट्याने महाराष्ट्रामध्ये परत होणार, कारण पानिपतना सैनिक ही राहणार मराठा सैनिक रस्त्यावर ही राहणार असं समजतात। त्या रस्त्यावर ना गावसना लोक त्या सैनिकातले लुटाले करेल मारझोड करेल। मित्रांनो असा हल होईना या मराठा सैनिक असणार आणि पराजय होईल।